अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जामनेर तालुका कार्यकर्ता बैठकीचे आयोजन जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विश्राम गृहावर आज करण्यात आले होते। या प्रसंगी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र नेते रमेश मकासरे आणि जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान तालुकाध्यक्ष भगवानभाऊ सोनवणे यांची जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून सर्वानुमते फेर निवड करण्यात आली आहे। येत्या 25 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा आरटीआयचे जिल्हास्तरीय अधिवेशन जळगाव येथे होत असून या अधिवेशनाला केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांची उपस्थिती लाभणार आहे। त्या अनुषंगाने या अधिवेशनाची सुद्धा जय्यत तयारी करण्यात येत असल्याचे या प्रसंगी आरपीआय नेत्यांनी सांगितले आहे। जामनेर तालुका आरपीआय आठवले गटाच्या आज पार पडलेल्या या बैठकीला तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये जो अधिवेशनाच्या संदर्भामध्ये अधिवेशनाच्या संदर्भात जी तारीख दिलेली आहे त्या तारखेनुसार सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी आपापल्या जबाबदारीने आपल्याला तो मेळावा मोठ्या उत्साहाने मोठ्या जोशाने त्या ठिकाणी यशस्वी करायचा आहे। खऱ्या अर्थाने दीपक भाऊंनी आपल्याला थोडक्यात सांगितलंय की हा जामनेर तालुका आंबेडकर चळवळीमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी पुढे नेण्याचं काम केलं असेल तर ते फक्त भगवानभाई सोनवणे यांनीच ते काम केलेलं आहे। खऱ्या अर्थाने ह्या जामनेर तालुक्याला त्यांनी एक आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका त्यांनी नेहमी ठेवलेली आहे। मी आमच्या सर्व तालुक्यांच्या वतीने मी आदरणीय रमेशजी माकासरे साहेब यांना एक विनंती करू इच्छितो की चाळीसगाव, भडगाव, पारोळा, एरंडोल, चोपडा, रावेर, जामनेर, जळगाव महानगर यांच्या वतीने सगळ्यांची अशी एक इच्छा आहे की आपला हा जळगाव जिल्हा अध्यक्षाच्या कारणांमुळे अनपेक्षित काम नसल्यामुळे आपला कार्यकर्ता हा कुठेतरी विखरला गेलेला आहे। खऱ्या अर्थाने त्यांच्या जोश आणि उत्साह निर्माण करण्यासाठी भाई भगवान सोनवणेंना आपण युवाचं जिल्हा अध्यक्ष पद द्यावं विनंती करतो आणि अपेक्षा करतो की आपण ते पूर्ण कराल। निश्चितच अशा कार्यकर्त्यांची त्यांचा आपल्या प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोह वाढवण्यासाठी ते निश्चित काम करतील। भगवान भाई सोनवणे यांना आपण खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका द्याल अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण आपल्याला विनंती करतो। आणि आज जामनेर तालुक्याची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे कारण येणाऱ्या 25 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रामदास आठवले साहेबांच्या आदेशानुसार 25 सप्टेंबर रोजी महाअधिवेशन आपल्या जळगाव जिल्ह्याचं होत आहे। आणि तुम्हाला आनंदाची बातमी आता देऊनच टाकतो। भगवानला आम्ही सांगून दिलेलं आहे की येणाऱ्या 25 तारखेच्या आधी जी जिल्ह्याची मीटिंग असेल त्या मीटिंगमध्ये भगवानला आम्ही ग्रामीणच्या युवा तालुका जिल्हा अध्यक्षाची घोषणा करणार होतो ते देणार होतो की आजच द्यायचं पण म्हटलं नाही। या दिवशी सगळे जिल्ह्याचे कार्यकर्ते जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष येतील त्या दिवशी भगवान सोनवणे यांना ग्रामीणच्या युवा जिल्हा अध्यक्षपद आम्ही देणार आहोत त्याची नियुक्ती करणार आहोत। त्यामुळे जामनेर तालुक्याचा एक तालुका अध्यक्षाला तुम्ही निवडून ठेवायचं दुसरं कोणी कारण भगवान भाई जर वर गेले तर तुम्हाला तालुका अध्यक्षाची गरज पडेल म्हणून भगवान सारखाच एक कणखर कार्यकर्ता आपण तालुका अध्यक्षासाठी निवड करायची जबाबदारी देखील तुमच्या आली आणि म्हणून आपण आता सगळ्या कार्यकर्त्यांनी एक जिल्ह्याचं नेतृत्व तुमच्या तालुक्याला मिळतं आणि म्हणून जामनेर तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक नैतिक जबाबदारी आहे की 25 सप्टेंबरला जे आपलं महाअधिवेशन जळगाव येथे जीएस ग्राउंडवर होणार आहे त्या अधिवेशनासाठी कमीत कमी 5 ते 7 हजार लोक जामनेर तालुक्यातून कसे येतील ही जबाबदारी तुम्ही तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांची आहे।
कारण आम्ही सगळ्या ठिकाणी मीटिंगा घेत आहोत. वडगावला झाली, पाचोऱ्याला झाली, उद्या रावेर तालुक्याची मीटिंग आहे. तरी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आज बाजारा दिवस आहे, तुम्ही बाजाराच्या दिवस असताना सुद्धा इतके थांबलेत, परंतु अजून 2-4-10 मिनिटं थांबा. कारण पक्षाचं ध्येय धोरण आणि संघटनात्मक कार्य करण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आता या ठिकाणी मीटिंग कोणत्या संदर्भात घेणार आहोत याची आम्हाला काही कल्पना नव्हती, पण या ठिकाणी आम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबा आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय आपला राज्यस्तरीय अधिवेशन जिल्हास्तरीय अधिवेशन जळगावला होत आहे 25 सप्टेंबरला. आणि जाधव साहेबांनी सांगितलं की जामनेर तालुक्यामधून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे. आणि त्यांना अनुभव आहे, मगासरी साहेबांना अनुभव आहे, जाधव साहेबांना अनुभव आहे, दीपक भाऊंना अनुभव आहे, आणि मी जे सांगतो तेच करतो. तर पुण्याच्या अधिवेशनाच्या वेळेस लोणावळ्याच्या अधिवेशनाच्या वेळेस आपल्या जिल्ह्याची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आमचे कार्यकर्ते कोणी 25 गाड्या, कोणी 30 गाड्या, कोणी 15 गाड्या, कोणी 10 गाड्या. मी सांगितलं फक्त मी एकच गाडी आली आणि त्यांना दाखवून दिली, हे माझी गाडी, हे माझे कार्यकर्ते, मी जे बोलतो तेच करतो. जवळजवळ या ठिकाणी 5-7 हजार तर नाही, पण 2-3 हजार आणण्याची पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. बैठकीचं आपण आयोजन केलं, तालुका अध्यक्ष भगवान सोमनेजी आणि उपस्थित विजय सुरवाडे, प्रवीण सुरवाडे, उपस्थित सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी. 25 सप्टेंबर 1918 रोजी जळगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं महाअधिवेशन घेण्याचं राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. आणि त्या हे अधिवेशन अत्यंत भव्य दिव्य मोठ्या स्वरूपात यशस्वी झालं पाहिजे यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जे 15 तालुके आहेत, जवळजवळ मला वाटतं 1415 पेढी आहेत, तर या प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका कार्यकारिणीच्या बैठका या सुरू झालेल्या आहेत. आणि तालुक्याची बैठक, प्रत्येक तालुक्यावर बैठक होऊन तालुका पदाधिकारी, गाव पदाधिकारी, गणगट आणि प्रत्येक खालच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन सर्वांना अवगत करून, आणि फक्त हा एस सी पुरताच किंवा आपल्या पुरताच हा अधिवेशन न राहता या अधिवेशनामध्ये सर्वसमावेशक, मग SC असेल, ST असेल, BJNDचे लोक आहेत, OBC आहेत, आपले सगळे आहेत, या सगळ्यांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांना आवाहन करून एक ऐतिहासिक मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला या कार्यक्रम आपल्याला घडवून आणायचा आहे. त्यानिमित्ताने या जिल्ह्याभरातून ज्या बैठका होत आहेत तर त्या आज या ठिकाणी जामनेरची सुद्धा या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. भगवान भाऊ आपण या बैठकीतले प्रमुख पदाधिकारी आपण या ठिकाणी बोलवले. आपल्या बैठकीमध्ये ठरलं आहे की आपल्या तालुक्यामध्ये 172 गाव आहे, मोठा तालुका आहे, आणि सगळ्यांनी आता ठरवलं आहे की या 172 गावामध्ये आपल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक कालबद्ध असा कार्यक्रम तयार करून 15 दिवसामध्ये आत्ताच या ठिकाणी नियोजन केलं आणि झालं की 15 दिवसामध्ये प्रत्येक आपले पदाधिकारी, कार्यकर्ता हा गणगट आणि गावागावांमध्ये, पूर्ण गावामध्ये भेटी देऊन सगळ्यांना अवगत करून आपल्या तालुक्यामधून 4-5 हजाराच्या वर लोकसंख्या या अधिवेशनासाठी उपस्थित राहील यासाठी आपण आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपल्याला स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो, आणि निश्चितच आपण अशा पद्धतीने कामाला लागून पार्टी पक्षाला आपण एक चांगली शक्ती आणि ताकद देऊन आपण याच्यामध्ये एकरूप होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपण जाणतायत आपले नामदार रामदासजी आठवले साहेब हे देश पातळीवर काम करीत आहेत, समजा देशभरामधून ते रात्रंदिवस फिरत आहेत आणि सर्व समाजाला एकत्रित करण्याचा, जोडण्याचा, समाज जोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. तर त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या याच्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तर निश्चितच आपल्या या तालुक्यात सुद्धा आपण कामाला लागून जास्तीत जास्त संख्येने आपण त्याला उपस्थिती ठेवावी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.